नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो इलेव्हन ऍडमिशनचा पार्ट सेकंड हा आता ऑनलाईन पद्धतीने भरायचा सुरू झालेला आहे पार्ट टू ऑप्शन फॉर्म आपण म्हणतो ज्यामध्ये तुम्ही कॉलेज सिलेक्शन करता कॉलेजला प्रेफरन्स वगैरे देता आणि स्ट्रीम वगैरे निवडता सर्व माहिती तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये भरायची आहे आणि तो ऑप्शन फॉर्म लॉक करायचा आहे आता ही सगळी माहिती आपण या व्हिडिओ मध्ये कशा पद्धतीने करायची लाईव्ह पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा महत्वपूर्ण पॉईंट्स यामध्ये कव्हर करणार आहे चॅवती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच व्हिडिओ तुम्हाला भेट राहतात मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे पार्ट टू आपल्याला आता भरायचं आहे तर ऍडमिशन डॉट ओ आर जी पार्ट टू भरण्यासाठी तुमचं जे काही रिजन आहे ते तुम्ही सिलेक्ट करा मुंबई पुणे नागपूर नाशिक अमरावती हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे ऑप्शन येईल ज्यामध्ये तुम्ही टाइम टेबल चेक करू शकता डाव्या साईडला टाइम टेबल दोन हजार चोवीस पंचवीस यावरती क्लिक करा इथे लिंक आहे यावरती जे काही टाइम टेबल आहे पार्ट टू तुम्ही कधीपर्यंत भरू शकता पार्ट टू पार्ट वन कधीपर्यंत भरू शकता कॅप राऊंड आहे तुमचे जे काही राऊंड आहेत ते त्याचं टाइम टेबल दिसेल सर्व माहिती तुम्ही पाहू शकता तसेच वरती इथे पहा एक ऑप्शन आहे कट ऑफ दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार तेवीस चोवीस ला किती कट ऑफ लागला होता किती मेरिट लागलं होतं ते इथे राऊंड वन राऊंड टू च तुम्ही डाउनलोड करू शकता तर राऊंड वनचं मी समजा डाउनलोड केलं तर तशाच पद्धतीने तुम्ही हे डाऊनलोड करा एक्सेल फाईल डाउनलोड होईल हे एक्सेल फाईल ओपन करा आणि ह्या एक्सेल फाईलमध्ये मध्ये तुम्ही सगळी माहिती जी आहे ते चेक करू शकता कोणत्या कॉलेजला किती मार्क्स हवे आहेत त्यानुसार आपले जे काही निवड होईल तर इथे लक्षात ठेवा जे काही कॉलेजचं कट ऑफ आहे कॉलेजचं नाव इथे डाव्या साईडला दिसेल तसेच एस सी एस टी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी तसेच ओबीसी एसबीसी डब्ल्यू एस जनरल अशा पद्धतीचे जे काही कट ऑफ आहे किती मार्क्स हवे होते मागच्या वर्षी कशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे त्यानुसार म्हणजे तुम्हाला सोपं जाईल की जे काही कॉलेज आहेत ते कॉलेज तुम्हाला निवडता येतील तर हा कट ऑफ एकदा पाहून घ्या आणि त्यानंतरच कॉलेज सिलेक्शन करा आता आपल्याला राईट साईडला यायचंय लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचंय लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा आयडी आणि पासवर्ड होता तो इथे युजर आयडी पासवर्ड टाकायचा आहे कॅपच्या दिलाय तो आहे तसा इथे टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे मी इथे लॉग इन करून घेतो लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल ऍप्लिकेशन फॉर्म जो पार्ट वन आहे तो इथे तुमचं काय स्टेटस आहे पार्ट टूचं काय स्टेटस आहे इथे डॅशबोर्ड वरती तुम्ही सगळे चेक करू शकता लेफ्ट साइड तुमचा पार्ट टू जो आहे तो इथे ऑप्शन आलेला दिसेल की आपल्याला फॉर्म भरायचा आहे जर हा ऑप्शन आला नसेल पार्ट टू भरायचा ऑप्शन नसेल आला तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असतील तर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले नसतील तर लवकरात लवकर करून घ्या जे काही तुमचं व्हेरिफिकेशन सेंटर तुम्ही निवडलेलं आहे त्या सेंटरवरती जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करून घ्या जेव्हा तुमचं व्हेरीफाईड दाखवेल इथे स्टेटस त्यानंतर तुम्हाला जे काही पार्ट टू चा ऑप्शन येईल तर पार्ट टू आता भरण्यासाठी तुम्हाला चूज स्ट्रीम अँड वरती क्लिक करायचं लेफ्ट साईडला पहिलं ऑप्शन आणि इथे तुमचे जे काही मार्क्स आहेत जर एस एस सी बोर्ड असेल तर ॲटोमॅटिकली तुमचे जे काही मार्क्स आलेले आहेत ते चेक करू शकता मार्क्स बरोबर आहेत का मेरिट मार्क्स चेक करा जर आले नसतील काही बोर्डाचे तर ते तुम्ही इथे फील करू शकता त्यानंतर जे काही मार्क्स आहेत एकदा बघून घ्या मेरिट कितीचा आहे आपल्याला ते चेक करून घ्या आणि त्यानुसार आपली आता स्ट्रीम निवडायची तर तुम्हाला आता कुठे घ्यायचं घ्यायचंय आर्ट्सला घ्यायचंय कॉमर्सला घ्यायचंय सायन्सला घ्यायचंय का एचएसबीसीला घ्यायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता तर इथे ऑप्शन दिलेलं आहे तर इथे त्यानंतर मी सायन्स सिलेक्ट केले तर मीडियम विचारलं जाईल मी आता इंग्लिश सिलेक्ट करतो तुम्ही मराठी जर कॉमर्सनी घेतलं आर्ट्सनी घेतलं तर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट केलं त्यानंतर सेव्ह करायचा आहे तुम्ही जी काही स्ट्रीम आहे ती आता इथे सिलेक्ट केली आहे आता आपल्याला पुढे आहे चूज जुनिअर कॉलेज लेफ्ट साइडला चूज ज्युनियर कॉलेजवरती क्लिक आहे आता इथे जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्ही इथे वाचून घ्यायचे आहेत की आपल्याला कॉलेज कसं सिलेक्ट करायचं आहे ते इन्स्ट्रक्शन आहे तर मी इथे सांगतो कसं करायचं तर तुमची जी काही स्ट्रीम सिलेक्ट केली आहे ती इथे दाखवेल त्यानंतर स्टेटस इथे दाखवेल आता स्टॅटसमध्ये पहा इथे ऑप्शन आहे एडेड गव्हर्नमेंट पी एम सी पार्शियल एडेड सेल्फ फायनान्स अनएडेड अशा पद्धतीचे ऑप्शन दिसतील आता याचा अर्थ काय या असतो भरपूर जण विचारतात तर जे काही एडेड कॉलेज असतात एडेड म्हणजे त्यांना फीज कमी असते आणि ते गव्हर्नमेंट मान्यता असतात त्यांना तर ते एडेड गव्हर्नमेंट कॉलेज असतात फक्त गव्हर्नमेंटचे असतात त्यांना सुद्धा फीज कमी असते पीएमसी म्हणजे महानगरपालिका नगरपालिकेचे कॉलेजेस असतात त्यांना सुद्धा फीज कमी असते त्यानंतर पार्शियल एडेड याला फी थोडीच जास्त असते वीस टक्के ऐंशी टक्के जे काही गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये भाग असतो त्यानंतर सेल्फ फायनान्स सेल्फ फायनान्स म्हणजे हे पूर्णपणे प्रायव्हेट कॉलेज असते जास्त फीज असते आणि अनएडेडला सुद्धा जास्त फीज असते भरपूर वीस हजार पंधरा हजार अशी फीज असते आणि गव्हर्नमेंटला चाळीस चारशे पाचशे रुपये अशी फीज असते तर ते तुम्ही त्यापैकी सिलेक्ट करा किंवा ऑल ठेवा त्यानंतर कॉलेज टाईप विचारले हे सुद्धा ऑल ठेवा बायफोकल सब्जेक्ट जर स्पेसिफिक सब्जेक्ट जर तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचं असेल तर तो स्पेसिफिक सब्जेक्ट तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर नाहीतर ऑल ठेवा त्यानंतर आता महत्वाचं आहे झोन तर हा झोन महत्वाचा आहे हा झोन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजेस निवडायचे आहेत तर कोणत्या एरियामधले तुम्हाला कॉलेज हवे आहेत त्यानुसार तुम्ही झोन जो आहे तो इथे सिलेक्ट करू शकता हा झोन सिलेक्ट करा त्यानंतर एरिया पुढे एरिया ऑप्शन आहे या झोन मधला तुम्हाला स्पेसिफिक कोणत्या एरियामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्ही एरिया सिलेक्ट करू शकता तर मी इथे पाहू शकता समजा हा झोन निवडला त्यानंतर हा एरिया निवडला आता तुम्हाला ज्या ठिकाणी ज्यानुसार ऍडमिशन घ्यायचं आहे त्यानुसार तुम्ही झोन आणि एरिया तुम्ही निवडा प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळे त्यानंतर स्ट्रीम कोड इथे काही टाकायची गरज नाही हा कोड ज्युनियर कॉलेज काही टाकायचं नाही डायरेक्ट तुम्हाला सर्च कॉलेज वरती, सर वरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सर्च ज्युनियर वरती क्लिक कराल तर जे काही तुम्ही झोन निवडलेला आहे एरिया निवडला आहे त्यानुसार तिथे कॉलेजांची लिस्ट येईल तर या कॉलेजेसमध्ये तुम्ही हे कॉलेजेस आता सिलेक्ट करू शकता तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचे त्यानुसार तुम्ही हे कॉलेजेस निवडा आता हे कॉलेजेस तुमच्या समोर जे आलेले आहे ते कॉलेजचं नाव इथे येईल ऍड्रेस येईल एरिया येईल कोणत्या एरियामध्ये कॉलेज आहे त्या कॉलेजची स्ट्रीम काय आहे ते स्ट्रीम सुद्धा दाखवेल स्टेटस दाखवेल सेल्फ फायनान्स आहे का अनएडेड आहे का गव्हर्नमेंट आहे का एडेड आहे तुम्हाला मी आता याचा संपूर्ण अर्थ सांगितलेला आहे त्यानंतर मिडियम विचारलं जाईल कोणत्या मीडियम मध्ये आहे आणि फीज दाखवेल पाहू शकता अनएडेडला जास्त असते सेल्फ फायनान्सला जास्त असते एडेडला फीज कमी असते गव्हर्नमेंट कॉलेजला फीज कमी असते तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही कॉलेजेस आहेत ही सर्व आहे माहिती चेक करून निवडायची आहेत आणि ॲड सिलेक्टेड ज्युनियर कॉलेजवरती तुम्ही एक एक कॉलेज सिलेक्ट करून ॲड करू शकता आता कॉलेज कसे ॲड करायचे ते सांगतो समजा तुम्हाला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे ते कॉलेजेस तुम्ही इथून सिलेक्ट केले तर इथे ऑप्शन भरपूर आहे तुम्ही एरियानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता मी आता या एरियामध्ये दोन कॉलेज आहेत ते सिलेक्ट केले आणि ॲड खाली सिलेक्ट ज्युनियर कॉलेजवरती क्लिक करायचं आहे तर मी ते ॲड सिलेक्ट ज्युनियर कॉलेज हा येल्लो रंगाचा ऑप्शन त्यावरती क्लिक केला तर इथे कॉलेज ॲड झालेले तुम्हाला इथे खाली दिसतील पहा तर इथे आपले कॉलेज ऍड झालेले आहे तर पद्धतीने तुम्ही दु, अदर जो काही एरिया आहे झोन आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता समजा दुसऱ्या एरियामधले कॉलेज सुद्धा मला सिलेक्ट करायचे आहेत मॅक्झिमम तुम्ही दहा कॉलेज इथे घेऊ शकता तसेच एरिया सिलेक्ट करून डायरेक्टली आता मी एरिया ऑल केला आणि सर्च केला झोन सिलेक्ट केला आणि डायरेक्टली मी सर्च केलं तर आता त्या झोन मधले जे एवढे कॉलेज असतील ते तुम्हाला दाखवले जातील त्यांची फीज किती आहे एडेड आहेत का अनेड गव्हर्नमेंट आहेत का कसे आहेत प्रायवेट आहेत सर्व माहिती दिसेल जे काही कॉलेज तुम्हाला आता यामध्ये सिलेक्ट करायचे आहेत कोणते कॉलेज तुम्हाला चांगले वाटतात त्यानुसार फीज किती आहे त्यानुसार सिलेक्ट करून ऍड करायचे मी आता हे सिलेक्ट केलं तर इथे टोटल तो पाहू शकता खाली कॉलेजेस जे आहेत ते ऍड झाले असे तुम्ही दहा कॉलेज मॅक्झिमम ऍड करू शकता आता यामध्ये जर पाहिलं तर मी आता सहा ते सात कॉलेज ऍड केलेले आहे सात कॉलेज ऍड केले आता या सातमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज डिलीट करायचं आहे तर एखादा हा कॉलेज सिलेक्ट करून तुम्ही खाली डिलीटचा ऑप्शन आहे हो डिलीट सिलेक्टेड कॉलेजवरती क्लिक केलं की तो सिलेक्ट केलेलं कॉलेज सुद्धा तुम्ही डिलीट करता येईल त्यामुळे याची सुद्धा काही टेन्शन नाही तर मी आता पाहू शकता सहा कॉलेज ऍड केले तुम्ही जे मॅक्झिमम दहा कॉलेज ऍड करू शकता मी बाकीचे सुद्धा कॉलेजेस तुम्ही ऍड करतो तर अशा पद्धतीने तुम्ही झोन आणि एरिया तुमचा ज्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे ते कॉलेजेस पहा कसे आहेत काय आहेत त्यानुसार फीज किती आहे कोणत्या स्ट्रीमला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे असे कॉलेज ॲड करा तर मी इथे दहा कॉलेज ॲड केलेत आणि सिम्पल तुम्हाला जे कॉलेज ॲड केलेत त्यानंतर सेव अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट कराल तर आता आपल्याला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत आता प्रेफरन्सेस का द्यायचे असतात का इम्पॉर्टंट असतात ते इथे इन्स्ट्रक्शन एकदा वाचून घ्या आता का द्यायचे आणि कशा पद्धतीने द्यायचे तर आता प्रेफरन्सेस कसे देणार तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा याला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे म्हणजे दुसरा तिसरा चौथा पाचवा असे तुम्ही प्रेफरन्सेस देऊ शकता प्रेफरन्सेसमध्ये दे कसं असतं तुम्ही जे अगोदरचे कॉलेज सिलेक्ट कराल वरती जे कॉलेज पहिलं सिलेक्ट कराल त्यानुसार तुमचं जे काही ऍडमिशनची प्रोसेस सुरू होते आता मी प्रेफरन्स दिले खाली तुम्हाला सेट प्रेफरन्सेसचा जो मधला ऑप्शन दिसतोय त्यावरती क्लिक करायचा आहे आता मी सेट प्रेफरन्सवरती क्लिक करतो सेट प्रेफरन्सवरती क्लिक केलं की तुम्ही पहिलं कॉलेज कुठं दिलेलं आहे दुसरं कॉलेजला कोणता प्रेफरन्स दिलाय अशा पद्धतीने हे लाईन वाईज आले आता हे लाईन वाईज आलेले आहे पण लक्षात ठेवा जे पहिलं कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे जो पहिला प्रेफरन्स सिलेक्ट केलेला आहे याला पहिला इथे तुम्हाला जर नंबर लागला हे जे, जे कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलं आहे कोणताही कॉलेज असेल तर पहिला जो प्रेफरन्स तुम्ही जियाला याला दिलेला आहे तिथेच तुम्हाला नंबर लागला तर त्या ठिकाणीच ऍडमिशन घ्यावं लागतं जर ऍडमिशन नाही घेतलं तर तो सर्व फॉर्म बाद होणार कॅन्सल होणार तर पहिलं कॉलेज सिलेक्ट करताना व्यवस्थित सिलेक्ट करा खाली जर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या कॉलेजला नंबर लागला तर काही प्रॉब्लेम नाही पण जो पहिलं कॉलेज आहे ते पहिलं कॉलेज व्यवस्थित सिलेक्ट करा कारण तिथे जर नंबर लागला तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करा पुढे येणार आहात पुढे आल्यानंतर आता ही सगळी माहिती जी आहे ती आपली चेक करून घ्यायची आहे आपली जी काही सर्व माहिती असतील पर्सेंटेज असतील कॉलेज आपण कोणकोणते सिलेक्ट केलेले आहेत पहिला प्रेफरन्स कुठला दिलेला आहे ते मात्र विसरू नका आणि त्यानंतर खाली टर्म्स अँड कंडिशन ज्या अंडरस्टँड आहेत त्यावरती टिक करून हा जो ऑप्शन फॉर्म आहे तो तुम्हाला लॉक करायचा आहे आता हा लॉक का करायचा आता आपला फर्स्ट पार्ट सुद्धा आपण लॉक केलाय सेकंड पार्ट सुद्धा आता लॉक ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करून कन्फर्म केलं की हा जो फॉर्म आहे हा सुद्धा फॉर्म लॉक झालेला आहे लॉक का करायचा आता राऊंड सुरू होतील जेव्हा राऊंड सुरू होतील तर त्यांना जे काही मेरिट निसोर आहेत ते लिस्ट लागणार आहेत ज्यांची निवड होईल त्यांचं इथे जे काही ऑप्शन आहे ते दाखवलं जाईल आता हा आपला ऑप्शन जो फॉर्म आहे सेकंड पार्ट आहे तो सुद्धा आपण लॉक केलेला आहे त्याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट सुद्धा काढू शकता अशा पद्धतीने हा पार्ट टू भरायचा आहे कॉलेज सिलेक्शन करायचे आहेत आणि लॉक करायचा आहे लॉक का करायचा तर आणि राऊंड सुरू होतील आणि त्या राऊंड मध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे तशाच पद्धतीने हा फॉर्म ए टू झेड पार्ट मध्ये पार्ट वन तुम्ही बघितला असेल तो भरा पार्ट टू सुद्धा भरा दोन्ही फॉर्म आता चालू आहेत ते लवकरात लवकर, लवकर भरून घ्या राऊंड सुरू झाल्यानंतर ते फॉर्म बंद राहतात राऊंड एकदा संपले की पुन्हा दुसऱ्या राऊंडला सुद्धा तुम्ही हे कॉलेजेस अनलॉक करू शकता अनलॉक ऑप्शन हे पहा पार्ट टू आणि कॉलेजेसमध्ये जर चेंजेस करायचे असतील राऊंड झाल्यानंतर तर तुम्ही त्यामध्ये चेंजेस सुद्धा करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरायचा आहे पार्ट टू सुद्धा लॉक करायचं आहे आता स्टेटस पाहण्यासाठी वरती होम वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला जो पार्ट टू सुद्धा लॉक झालेला आहे लॉक का करायचं तर आपले जे काही राऊंड आहेत ते होणार आहेत पुढे इन हाऊस चॉईस आहे हे काय मायनॉरिटी चॉईस काय ऑप्शन नाहीत जर ज्यांना दहावीला ऍडमिशन जिथे होतं तिथेच जर अकरावीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी हा जो इन हाऊस कोटाचा फॉर्म असतो तर तो त्यांच्यासाठी आहे तर त्यांनी भरायचा असेल त्यांना भरा ज्यांनी दहावीला जिथं कॉलेज होतं तिथेच ऍडमिशन त्याच कॉलेजमध्ये घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी हा जो कोटा चॉईस असते ते कोटा चॉईस तुम्ही घेऊ हो शकता तर रेग्युलरली ज्यांना दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे संपूर्ण प्रोसेस सांगितली आहे टाइम टेबल चेक करा त्यानुसार जे काही राऊंड आहेत ते आता काही दिवसांनी राऊंड सुरू होतील तर लवकरात लवकर पार्ट वन सुद्धा भरून घ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो लॉक करा त्यानंतर तुम्हाला पार्ट वन लॉक केला असेल तरच तुम्हाला पार्ट टू चा ऑप्शन येईल आणि पार्ट टू सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही भरू शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता काही प्रॉब्लेम असेल काही डाउट असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र